हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्वेला एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर मागच्या गोपळ काल्याच्या पिल्लूचं कृष्णा बनवलेलं पिल्लूला, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गावची गोपाळकला कसा असतो तो मी तुमच्याकडे शेअर करेन. पण त्या व्हिडिओमध्ये मला शेअर करता आला नाही, कारण आईने मला खूप लेट दिले ते व्हिडिओज. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ऍक्च्युली आमच्याकडे ना तो सार्वजनिक एकच हे पुजतात, कृष्ण तो रात्री पुजतात. 11 साडे 11 च्या दरम्यान पुजतात, म्हणजे 12 वाजता असं नाही, पण अगोदरच थोडं अगोदरच पुजतात, कारण तो सार्वजनिक आहे. मी सगळ्यांना पूजा करेपर्यंत खूप लेट होतो त्यामुळे. आणि तो ऑलरेडी एका कोणाच्या तरी घरी आमच्या तिकडे पुजला जातो, आणि मग तो आमच्या कुलदेवतेच्या देवळात, म्हणजे ग्रामदेवता कुलदेवता, म्हणजे तिथे आमची कुलदेवता आहे आणि तिथली ग्रामदेवता, तर त्यांच्या देव मग त्या देवळामध्ये पुजला जातो कृष्ण. आणि मग ते कार्यक्रम असतात की दुसऱ्या दिवशी, म्हणजे काला दिवशी गोपाळ काला दिवशी कार्यक्रम असतात की पहिलं असते सगळ्यांची भजनं वगैरे असतात, नंतर दिंडी वगैरे असते, म्हणजे पूर्ण गावातले लोक असतात, मुलं असतात, मोठी माणसं असतात, ते सगळे दिंडी काढतात, म्हणजे भजन वगैरे करत नाचत गाजत पहिली दिंडी येते, आणि नंतर आपटली, नंतर नाटक होतं, म्हणजे गावातलीच लोक करतात नाटक, म्हणजे छोटे मुलं करतात किंवा मोठी माणसं करतात, पण गावातलीच लोक करतात. नंतर लहान मुलांचे थोडे खेळ असतात, गो बसतो, फुगड्या असतात, मुलींच्या फुगड्या असतात, मुलांच्या फुगड्या असतात, आणि दहीहंडी फोडतात. आणि नंतर खूप जर जसं नाटक मोठं असेल ना तसं तसं लेट होत जातो. नाटक लहान असलं तर बाकीचे गेम वगैरे, म्हणजे जे काय ते फुगड्या वगैरे असतात, दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम, तो सगळं होईपर्यंत लेट होतो. खूप नाटक मोठं असलं तर अजून लेट होतं. तर ह्या वेळेला ना नाटक खूप मोठं होतं, त्याच्यामुळे त्यांना ना 10 वाजले विसर्जन करेपर्यंत. गोपाळकाला दिवशीच विसर्जन होतं, तर मग ती मिरवणूक होते देवळाकडून समुद्रापर्यंत. तर ती सगळी गावातली लोक नाचत गाजत जय जयकार करत आपल्या कृष्णाला चं विसर्जन करतात. तर तोच आजचा व्हिडिओ मी, जसा माझ्या आईने मला व्हिडिओ पाठवले तसे मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्या व्हिडिओच्या प्रत्येक खाली मी म्हणजे लिहेन काहीतरी टेक्स्ट, असं हिंडी चालू आहे, फुगडी चालू आहे, नाटक चालू आहे, असं खाली लिहेन. मी त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करणार नाही, कारण मी तिथे नव्हती, पण मी तुम्हाला टेक्स्टने समजेल तुम्हाला मी जे टाकणार आहे ते. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा पूर्ण. माझ्या आईने फर्स्ट टाइम काहीतरी मी सांगितलं आणि ते केलंय, तर तुम्हाला कसा वाटेल व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. Thank you.
Thank you.